नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज शनिवार आहे आणि आज माघी पौर्णिमा आहे. याला माघ पौर्णिमा, त्याचप्रमाणे माघी पौर्णिमा असं देखील म्हणतात. माघ पौर्णिमेला अतिशय खूप सारे महत्त्व आहे आणि माघ महिन्याला देखील खूप महत्त्व आहे. जसं आपण श्रावण महिना पाळतो त्याचप्रमाणे या माघ महिन्याला महत्त्व आहे. या माघ महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला हे एक फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. बघा, माता लक्ष्मीला आपल्याला हे फूल आवर्जून अर्पण करायचं आहे आणि आपल्याला हा एक नैवेद्य हा आवर्जून माता लक्ष्मीला हा दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची, कुलस्वामिनीची कोणती सेवा करायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपण सर्व गोष्टी करत असतो. आपल्या घरात आर्थिक अडचणी असतात, आर्थिक प्रॉब्लेम असतात. आपण काय करतो? आपण सर्व दैवांची सेवा करतो, आपण सर्व देवतांची सेवा करतो, उपासना करतो. परंतु आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची, कुलस्वामिनीची सेवा करायची राहून जाते आणि यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी, आर्थिक प्रॉब्लेम येत असतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की आपल्याला आपल्या कुलदेवीची साधी सोपी कोणती सेवा करता येईल. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. माघ महिन्यातील ही पौर्णिमा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजाही आपल्याला आवर्जून करायची आहे. आपल्याकडे माता लक्ष्मीने आगमन करावं, आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचे काही उपाय, काही सेवा करायच्या आहेत. बघा, जर का आपण अमावस्या तिथी आणि पौर्णिमा तिथी या तिथींना माता लक्ष्मीच्या काही सेवा उपाय केल्या तर माता लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करते. आपण पैसे कमवतो, आपण कष्ट करतो, पण हे पैसे टिकून राहण्यासाठी, ह्या पैशाची वाढ होण्यासाठी, आपल्या धनात वाढ होण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीचे काही उपाय करायचे असतात. तर याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, आता हा व्हिडिओ जर का तुम्ही उशिरा बघत असाल तर तुम्ही थोडं उशिरा हळदीचं लेपन केलं तरी चालेल. परंतु माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी पौर्णिमा असू द्या किंवा एकादशी असू द्या किंवा अमावस्या असू द्या, या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ती माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करत असते. यानंतर बघा, सकाळी तुम्हाला देवपूजा करायची आहे. त्यानंतर तुमच्या घरात जर का श्रीहरी भगवान विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तर यांची पूजा तुम्ही एका वेगळ्या पाटावर देखील मांडू शकतात. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची ही पूजा करत असतो. तुम्ही एका पाटावर लाल कलरचा कपडा अंथरून घ्या, यावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा. माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करा, फुलं अर्पण करा. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची पूजा करा, त्यांना देखील चंदन, अष्टगंध लावा. या दिवशी त्यांना शक्य झाल्यास पिवळ्या कलरचे फूल अर्पण करा, पिवळे वस्त्र परिधान करा. यानंतर बघा, आपल्याला माता लक्ष्मीला कोणते फूल अर्पण करायचे आहे, तर या दिवशी माता लक्ष्मीला आवर्जून लाल कलरचं गुलाब तुम्ही अर्पण करू शकतात. बघा, आजच्या पौर्णिमेच्या दिवशी, माघ पौर्णिमेच्या दिवशी लाल कलरचं तुम्ही गुलाब माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करा. जर का लाल कलरचं गुलाबाचं फूल नाहीच मिळालं तर मग काय करायचं? बघा, लाल जास्वंदाचं फूल असतं, ते देखील तुम्ही अर्पण करू शकतात. जास्वंदाच्या फुलापेक्षा तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण केलं तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही जास्वंदाचं देखील फूल अर्पण करू शकतात. आता यानंतर आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणता एक नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, पौर्णिमा ही चंद्रदेवाला समर्पित असते आणि या दिवशी पांढऱ्या वस्तूंना जास्त महत्त्व असतं. या दिवशी तुम्ही आवर्जून तांदळाची खीर, बघा दुधाची जी तांदळाची खीर असते, याचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकतात. हा नैवेद्य तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकतात. तुम्ही सकाळी दाखवू शकतात, संध्याकाळी दाखवू शकतात, तुमच्या सोयीनुसार तुम्ही केव्हाही दिवसभरात हा नैवेद्य दाखवू शकतात. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला फुटाण्यांच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही फुटाण्याचा नैवेद्य देखील आवर्जून दाखवू शकतात. त्याचबरोबर पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. बघा, आपण जे लाल फूल माता लक्ष्मीला अर्पण करणार आहोत, आपल्याला ते फूल अर्पण करताना
16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा कनकधारा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग तुम्हाला हे फूल अर्पण करायचं आहे. बघा, यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद अखंड तुमच्यावर राहील. आपण जेव्हा जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करतो ना, त्यावेळेस बघा श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होतात. जिथे माता लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे भगवान विष्णू हे असतात आणि ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णूंची आपण नेहमी पूजा करतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या आपोआप म्हणजे ह्या सदैव अखंड वास करतात. यासाठी आपल्याला पौर्णिमेला खास करून आजच्या माघ पौर्णिमेला श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. त्यांची पूजा केली तर माता लक्ष्मी ही आपोआप आपल्या घरात स्थायी राहते. याचबरोबर बघा, तुम्हाला आता 16 वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे. तुम्हाला कणकधारा स्तोत्र जरी म्हणायला जमलं नाही तर तुम्हाला 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे कारण आज पौर्णिमा आहे. यानंतर आपल्याला कुलदेवीची कोणती सेवा करायची? बघा, आपण सर्व काही करतो परंतु आपल्याकडनं आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची राहून जाते आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी येतात, आर्थिक संकटं येतात, आपल्या घरात वादविवाद होतात किंवा इतर गोष्टी होत असतात. का? तर आपण आपल्या कुलदेवीची ही सेवा करत नाही. तर आपल्याला आजपासून आपल्या कुलदेवीची ही सेवा करायला चालू करायचं आहे. बघा, रोज 108 वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करू शकतात. तुम्हाला 108 वेळा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता ज्यांना कामामुळे शक्य नसेल त्यांनी किमान 11 वेळा किंवा 21 वेळा रोज ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या कुलस्वामिनीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि जेव्हा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते तेव्हा बघा आपलं सर्व काही हे चांगलं व्हायला चालू होतं. यानंतर बघा, आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपली कुलस्वामिनी आपल्या जी कुलदेवता आहे त्यांच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला कुंकू अर्चन सेवा करायची आहे. तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर देखील तुम्ही कुंकुम अर्चन सेवाही करू शकतात. याचबरोबर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुम अर्चन सेवा करू शकतात. बघा, आता श्रीयंत्रावर जर का तुम्ही कुंकुम अर्चन सेवा ही दर पौर्णिमेला केली तर यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करते कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन सेवा करतात त्या त्यावेळेस बघा हे श्रीयंत्र त्याच्यामध्ये नवीन एनर्जी तयार होत असते किंवा ते एक चार्ज होत असतं. म्हणजे बघा, जशी आपण बॅटरी चार्ज करतो तसं हे श्रीयंत्र एक चार्ज होत असतं. त्याच्यामध्ये नवीन पॉझिटिव्ह ऊर्जा ही तयार होत असते आणि त्या त्यावेळेस आपण हे कुंकुमार्चन करतो त्या त्यावेळेस हे श्रीयंत्र आपल्याला चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट देत असतात. यासाठी कुंकुमार्चन सेवा ही तुम्ही श्रीयंत्रावर गुरुवारी शुक्रवारी दर पौर्णिमेला करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.